निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसंच लॉकडाऊन पुढे वाढवल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून खबरदारी म्हणून राजापूर शहर आणि परिसरात पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी वाढल्यामुळे तसंच सोशल डिस्टन्सिंग कोणीही पाळत नसल्याचं दिसून येत होतं. बुधवारी राजापूर पोलीस आणि राजापूर नगर परिषदेमार्फत शहरातील विनापरवाना भाजी विक्रेते आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. पण एकच आहे ना आमचा. ऐका, मी काय सांगतो, तुम्ही दुकानाने विक्री करा, ठीक आहे? सर्व दुकान विक्री करायला चालते. मी तीन वेळा सांगितलं तुम्हाला, विकू शकता तुम्ही. गाडी चालवायला परमिशन लागेल. सगळ्याच्या मंत्री गाडी लावते, माझ्या वाट बघायचं. काय आहे माहिती अजून? काय घराबाहेरच नाही पडायचंय. यावेळी अनेक दोनचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली आहेत. तसंच नगर परिषदेमार्फत भाजी देखील जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आणि मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी ही कारवाई केली. या कारवाईचं स्वागत होत आहे. प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.